हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत खोकल्याचं गुणकारी औषध. दिसते का तुम्हाला हे झाड कशाचं आहे? माहीत आहे, हे आहे अडुळसा. अडुळशाचं हे रोप आहे. दिसते का तुम्हाला? कसे आहे त्याची पाने? या झाडाची पिकलेली जी पाने असतात ना, ती खूप गुणकारी असतात. कसल्याही प्रकारचा खोकला असेल तरी याच्या हे जर आपण गरम पाण्यातून उकळून घेतलं ना, ह्यानं खूप फायदा होतो. तुळशीची पाने, अडुळशाची पिकलेली पाने, आलं हे एकत्रित जर त्याचा काढा करून जर पिला तर खोकला कसलाही असो तो पटकन बरा होतो. दिसत आहेत का आपल्याला पाने? याला फुलेही आलेले आहेत. याचं रोप लावायची काही गरज नसते, कारण जरी आपण ह्याची काडी लावली तरी हे ते फुटून येतं. बऱ्यापैकी पावसाळ्यात लावलं तर ते चांगलं फुटतं. जर पाणी जर मुबलक असेल तर तुम्ही कधीही लावू शकता काड्याची. जर पाणी जास्त मुबलक नसेल तर पावसाळ्यात लावलं तर खूप छान फुटतं. हे शक्यतो खाली मोकळ्या जागेत बागेत वगैरे असं लावावं, कुंडीत जास्त मोठं होत नाही. जमिनीतच लावलेलं चांगलं असते, म्हणजे ते असं भरत. बाय फ्रेंड्स.